नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज पिंपरी येथील दैनिक प्रभातच्या ऑफिसला असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे याचे अध्यक्ष तसेच ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे दिल्ली येथील चेअरमन प्रमोद भाऊसर आणि जगराम चौधरी जे असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स पुणेचे ट्रस्टी आहेत ते दोघे आपल्या सोबत आहेत। त्या दोघांचे खूप खूप स्वागत डिजिटल प्रभात मध्ये। धन्यवाद। डिजिटल प्रभातच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या भाविकांना मी गणेश उत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो। तुम्हालाही सर डिजिटल प्रभातकडून खूप खूप शुभेच्छा। सगळ्यात पहिले आपण एक प्रश्नाकडे वळतोय त्या ठिकाणी। सध्या गणेश उत्सवाचं वातावरण आहे, काय गणेशाला काय साकडं घेतलं? गणेशाला आम्ही वाहतूकदारांच्या वतीने मी हेच साकडं घालेन की आम्हा सगळ्यांना उज्ज्वल भविष्य प्राप्त होऊ देत। आम्ही जे कष्ट करतो 24 तास राबतो आम्ही सगळे, त्याची कुठेतरी सरकार दरबारी महाराष्ट्र सरकार, ऑल इंडियाचं सरकार, भारत सरकार यांनी दखल घ्यावी आणि आमच्या कष्टांचं त्यांनी चीज करावं। आम्ही कोविडच्या पिरियडमध्ये सुद्धा डोर टू डोर शेवटच्या घरापर्यंत पोहोचवणारे हे आमचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि आमचे लेबर्स आणि आमचे ड्रायव्हरच होते, त्याची सुद्धा सरकारने दखल घ्यावी एवढी मी विनंती करतो। सर पिंपरी चिंचवड पाहिलं तर हे उद्योगनगरी आहे आणि उद्योगनगरी सगळ्यात महत्वाचं जे ट्रान्सपोर्ट फेसिलिटी असते त्याच्यासाठी सध्या बऱ्याचशा समस्या आहेत। नक्की काय काय अशा समस्या आहेत की ज्या प्रामुख्याने तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता? वाहतूकदारांच्या समस्येच्या संदर्भात जर म्हणा तर आम्हाला सगळ्यात जास्त मोठी स्पर्धा आता डिजिटल आणि ई बिडिंगच्या माध्यमातून करावी लागते। त्याच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशनच्या ऐवजी डर्टी कॉम्पिटिशन आणि ई बिडिंगमध्ये जे मॅन्युप्युलेट केलं जात आहे, ज्या पद्धतीने आम्हाला अंडर एस्टिमेट केलं जात आहे, शोषण होतं आहे एका पद्धतीने असं माझं ठाम मत आहे। त्याच्या संदर्भात मी अजून एक सेंट्रल म्हणजे भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला ही विनंती करेल की ह्यांनी जो टोलचा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमच्या टोलचा, टोलच्या संदर्भात त्यांनी थोडंसं मायेच्या नजरेने बघितलं पाहिजे। जेवढा तुमचा खर्च झाला तो खर्च तुम्ही त्यावर त्याचे तुमचं जो पिरियड असेल त्या पिरियडचं व्याज याच्या सहित वन टाइम तुम्ही आमच्याकडनं टोल घ्यावा आणि डिझलची तुमच्या श्रमाची जी व्यत्यय येतोय किंवा वेस्टेज होतोय टायमाचा आपण तो टाळता येईल आणि करोडो रुपयाचं आपल्याला भारत सरकारला महाराष्ट्र सरकारला त्यातनं बचत होईल। तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी म्हणजे 1 लाख करोड कलेक्शन करण्यासाठी तुम्हाला 100 करोड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च होतो कलेक्शनसाठी, तो सुद्धा त्यातनं वाचेल। वन टाइम वन्स इन इयर जसं तुम्ही नॅशनल परमिट दिलं त्याच्यामधून डिझलचा अपव्यय थांबला, वेळेचा अपव्यय थांबला आणि अनावश्यक जो आम्हाला लोकांना जो मानसिक त्रास होत होता ड्रायव्हरांना आणि ट्रान्सपोर्टर तोही वाचला। अशाच पद्धतीने मी टोलच्या संदर्भात बी करावं। याशिवाय जर डिझेल हे डिझेल किंवा पेट्रोल हे GST मध्ये आलं तर त्यामुळे हे पुन्हा पुन्हा जे खालीवर जे होत असतं त्या पद्धतीने कुठल्याही कंपन्या आमच्याशी ज्यावेळा ऍग्रीमेंट करते किंवा आमचे कॉन्ट्रॅक्ट होता पुन्हा पुन्हा ते वाढवून देत नाही, ते आमच्यावर फोर्सफुली त्याच रेटमध्ये काम करायला लावतात। तिसरा आमची सगळ्यात मोठी समस्या आहे लोडिंग अनलोडिंगची। आम्हाला भरपूर म्हणजे आमचं जितकं मार्जिन नाही त्याच्यापेक्षा काही पटीने आम्हाला लोडिंग अनलोडिंगसाठी मजुरी द्यावी लागते। हे कुठेतरी ह्याच्यावर थोडं महाराष्ट्र सरकारने भारत सरकारने याच्यावर लक्ष द्यावं। म्हणजे हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय हा खरं तर आर्थिक कणा आहे, म्हणजे पूर्ण भारताची अर्थव्यवस्था ही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांवर, म्हणजे हे चक्र जर आमचे चालू राहील तर तुमचं भारत सरकारचंही महाराष्ट्र सरकारचंही चक्र चालू असतं। अशा पद्धतीने त्यांनी आमच्या समस्यांचं समाधान करावं अशी मी प्रभातच्या माध्यमातून मी त्यांना गणपती उत्सवामध्ये नम्र विनंती। जसं तुम्ही मगाशी बोललात की बऱ्याच ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाही नाही, सरकारकडून तुमच्या अजून काय अपेक्षा आहेत की सरकारने तुम्ही या ठिकाणी मदत केली पाहिजे? पार्किंगच्या संदर्भात पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचे माननीय आयुक्त साहेबांना मी आपल्या माध्यमातून ही विनंती करेन। सुरुवातीला नाशिक फाट्याहून किंवा कासरवाडीहून आम्हाला जे नागपूर नगरला शिफ्ट केलं गेलं त्यावेळेला तिथे आम्हाला फ्री पार्किंगचं त्यांनी कमिटमेंट केली होती आणि तशा पद्धतीचा आयुक्तांचा बोर्डही तिथे लागलेला होता की ही कारण आमचा व्यवसाय ट्रान्सपोर्ट व्यवसाय तिथं मोठमोठी व्हेकल्स येणार तिथं त्यांना पार्किंगची आवश्यकता आहे। परंतु गेल्या काही दिवसामध्ये 80 रुपये पर दिवसाप्रमाणे पार्किंग घेतलं जात होतं, आता ते 240 रुपये झालेले आहेत।
त्यामुळे होतं काय की सगळे बेकर सगळ्यांना आज व्यवसाय इतका कॉम्पिटिशन झालेलं, मी जसं मगाशी म्हटलं तरी डर्टी कॉम्पिटिशन झाली. हेल्दी कॉम्पिटिशनला वी आर रेडी टू फेस इट, बट डर्टी कॉम्पिटिशनमध्ये सर्वाईव्ह करणं मुश्किल झालं. अशा परिस्थितीमध्ये 240 रुपये तुम्हाला एक तर व्यवसाय नाही आहे, त्यामुळे तुमची गाडी डिटेन होणार आहे, त्याच्यामुळे ती पार्किंगमध्ये उभी करावी लागणार, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना डबल टिबल पद्धतीने जे वाढवून घेतलं आहे त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी तो पार्किंगचे चार्जेस पूर्वीसारखेच कमी करावे. वेगळं त्याच्यामुळे काय होईल, जे रोडवर मोठमोठे ट्रेलर्स ट्रक्स जे उभे राहतात डबल टेबल पार्किंग ती टाळली जाईल, पार्किंगच्या प्लॉटमध्ये ते उभे राहतील, त्याच्यातनं तिथे स्वच्छता होईल. भविष्यामध्ये आता पावसाळा संपत आलाय, परंतु ज्या पद्धतीने तिथे दुर्गंधी पसरते आणि पुढे भविष्यात मोठे महा रोगराईची शक्यता आहे. ड्रायव्हर असू देत, कंडक्टर असू देत किंवा आमचे स्टाफ असू देत, कुठला ट्रान्सपोर्टर असू देत, ते 1500 किलोमीटर दुरून पंजाब राजस्थान हरियाणा इथले साऊथ वेगवेगळ्या ईस्टच्या पद्धती ईस्टच्या राज्यातनंही काही लोक आमच्याकडे आलेले आहेत. ट्रान्सपोर्ट नगर ही काही लोकल नाही आहे, हे सगळी आमच्या पूर्ण ट्रान्सपोर्ट नगर वाहतूक नगरीमध्ये सगळे नॅशनल हिरो आहेत, नॅशनल लेवलवर काम करणारी लोक आहेत. यांच्यासाठी भगवान यांनी आयुक्तांनी सहकार्य करावं आणि त्यांनी थोडं सहानुभूती परत आमच्या समस्येचं समाधान करावं असं मी त्यांना विनंती करतो. सर, तुम्ही असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्सचे अध्यक्ष आहात, काय नेमकं सध्या काय काय कोणकोणती कामं सध्या चालू आहेत? ट्रान्सपोर्ट नगरमध्ये मी गेल्या काही दीड दोन वर्षामध्ये वेगवेगळ्या समस्या घेऊन माननीय आयुक्त साहेबांकडे गेलो, पोलीस कमिशनर साहेबांच्याही भेटी घेतल्या, त्यांच्याही कानी काही समस्या घातल्या की ज्या चोरीचं जे प्रमाण वाढलेलं आहे, नवीन व्हेकल्स घेतल्यानंतर त्यांच्या स्टेपनी जवळपास दर दिवसाला एखाद्या स्टेपनी चोरीला जाते, बॅटरी चोरीला जाते. नंतर जो विषय आता पब्लिकली बोलायला नको, छक्क्यांचं प्रमाण प्रचंड वाढलंय. रात्रीचे आमचे ड्रायव्हर व्यावसायिक लोक बाहेर पडू शकत नाही, त्यांच्यावर अनावश्यक तिथे त्रास दिला जातोय त्यांना. त्याच्यात ती मोठी समस्या मी आयुक्तांनाही घातलेली, काही दोन तीनदा पत्रव्यवहारही झालेले आपल्या माध्यमातून. मी पोलीस कमिशनर साहेब आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग साहेबांना विनंती करतो की आपण याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालावं आणि आमच्या समस्यांचं समाधान करावं. तर हे होते असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टरचे अध्यक्ष प्रमोद भावसर, त्याचप्रमाणे ट्रस्टी जगाराम चौधरी. आपण दोघांशी चर्चा केलेली आहे, कदाचित बऱ्याचशा गोष्टींवर आपण चर्चा केली आहे. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला, आम्ही चर्चा केल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना. धन्यवाद, आपण आम्हाला इथे बोलवलं, आमचा सन्मान केला. मी प्रभात साईनी, असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टतर्फे आपला मी आभारी आहे. धन्यवाद. डिजिटल प्रभातसाठी मी प्रफुल्ल, पिंपरी चिंचवड.